शरद पवार इनका जन्मदिन आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा विदर्भ साहित्य सम्मेलन भवन में किया गया। यहाँ पर दिलीप वर्से पाटिल भी मुख्यता से उपस्थित थे। इस वक्त उन्होंने पत्रकारों से भी बातचीत की। ऐसा है कि ये सर्वोच्च प्रकरण आज जामीन जारी झालेला तरी सुद्धा ये न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। त्यामुळे जर कायद्याचा अभ्यास म्हणून पाहिलं तर एका गुन्हेगाराला त्या ठिकाणी माफीचा साक्षीदार करणं हे चुकीचं आहे। आणि या सगळ्याच प्रकरणात मी आधीच सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल बाबूंच्यावर निश्चित प्रकारे एक राजकीय सूड घेण्याचा प्रयत्न झालेला आहे, राजकीय अन्याय करण्याचा प्रयत्न झालेला आहे। ते त्याच्यातून निश्चित प्रकारे यशस्वीपणानं बाहेर त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं। कोर्टाची ऑर्डर काय मी पाहिली नाही अजून, परंतु जामीन मिळालेला आहे। जामीन मिळाल्याच्या नंतर या संपूर्ण केसमध्ये अनिल बाबू निश्चित प्रकारे अंतिम निकाल ज्यावेळेला येईल त्यावेळेला निर्दोष असल्याचं सिद्ध होईल। असं आहे की खरं तर जामीन मिळणं आपला हा घटनेनं दिलेला अधिकार आहे, परंतु आता ह्या नवीन काही कायद्यांच्या मध्ये ज्या पद्धतीनं दीर्घकाळ लोकांना अडकून ठेवलं होतं याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांची जी बाजू आहे ती बाजू न्यायालयामध्ये मांडल्यानंतर न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे। आणि मनापासून असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जो आनंद प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे त्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कोणाकडून होणं तर त्याचा खुलासा लगेचच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता। महाराष्ट्रातले या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना फार तीव्र आहेत, जनतेमध्ये रोष आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भात केंद्र सरकारने योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे।